मित्र आज पाहणार आपण वर्णांची उच्चार. कोणत्याही वर्णाचा उच्चार करताना आपल्या तोंडातील कंठ टाळू ओठ जीभ यांचा उपयोग करून आपण त्या वर्णांचा उच्चार करत असतो. मग ज्या वर्णांचा उच्चार ज्यावर कोणत्याही वर्णाचा उच्चार करताना ज्या अवयवाचा जास्तीत जास्त या पुढच्या जास्तीत जास्त उपयोग केला जातो त्या वर्णाला त्या वर्णाचं उच्चारस्थान मानल्या जाते. म्हणजे काही वर्णांचा उच्चार करताना घशाचा जास्त उपयोग केला जातो म्हणून त्याला कंठ. या संस्कृतमध्ये घशाला म्हणतात कंठ, त्यानंतर दाताला म्हणतात दंत्य. म्हणजे त्यांच्या संस्कृत नावावरून त्यांचे नाव ठेवण्यात आलेले आहे. पहा ज्या वर्णांचा उपयोग कंठातून होतो त्याला कंठ्यवर्ण असे म्हणतात असं नाही. ज्या वर्णांचा उपयोग पहा ज्या वर्णांचा उच्चार करताना कंठाचा जास्तीत जास्त उपयोग होतो म्हणून त्याला कंठ्यवर्ण असे म्हणतात. म्हणजे अ आचा उच्चार फक्त कंठातून होतो का? नाही, त्याचा कंठातूनही होतो, त्याचा स्पर्श थोडा जिभेलाही लागतो. पण आपण त्याला कंठ्यवर्ण का म्हणतो? कारण की या वर्णांचा उच्चार करताना जास्तीत जास्त हा कंठाचा उपयोग केला जातो म्हणून त्याला कंठ्यवर्ण असे म्हणतात. चला म्हणा अ आ. अ आ कचा वर्ग म्हणजे क ख ग घ न ते पाचही. चला म्हणा आपल्या घशावर हात ठेवा आणि लक्षात येईल तुमच्या हे कंठ्यवर्ण म्हणजे कोणते. म्हणा अ अ आ आ क ख ग घ न क ख ग घ न ह अ म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार करताना कंठाचा जास्त उपयोग होतो त्यांना कंठ्यवर्ण म्हणतात आणि हे ते कंठ्यवर्ण. दुसरे तालव्य वर्ण. तालव्य म्हणजे काय? तर म्हणा ई ई ई आपली जी जिथं उभी टांगल्या जाते जे आळवी केल्या जाते ते ठिकाण आपल्या तोंडातील त्याला म्हणतात टाळू. म्हणजे आपल्या घशाच्या जो वरचा भाग आहे कंठाच्या वरचा जो भाग आहे त्याला म्हणतात तालू. मग पाहता लक्ष द्या तालव्य वर्ण. म्हणा ई ई ई च च च च ज ज ज ज त्र त्र य य श श य य श श. साहेब एका विशिष्ट जागी आपली जीभ लागलेली आहे त्या भागाला म्हणतात तालू. काय म्हणतात त्याला? तालू. आणि तिथून निघणाऱ्या वर्णाला म्हणतात तालव्य वर्ण. पुढचा दंत तालव्य. मग दंत तालव्य म्हणजे पाहता तालव्य आणि दंत तालव्य हे जवळपास जवळचे आहेत. याच्यावर आपण पुढे बोलू. आता सध्या फक्त एवढं लक्षात द्या की तालव्य वर्णामध्ये च च ज ज हे येतात तर दंत तालव्यमध्ये तेच येतात पण त्यांचा उच्चार हा च च ज झ त्र होतो. इथं तालव्यमध्ये याच वर्णांचा उच्चार असा होतो च च ज झ त्र तर इथं होतो च च ज झ. म्हणजे इथं अ लागलेला उच्चार असतो दंत तालव्यमध्ये यांचा तर इथं य लागलेला उच्चार असतो. साहेब कधी आता हा कांचन शब्द आहे कांचन. कांचन या शब्दाचा उच्चार आपण कांचन म्हणतो. कांचन कोणी कांचन म्हणते कांचन अरे चुकीचं नाही ना. मग कधी याचा उच्चार हा य लागून असतो तर कधी याचा उच्चार अ लागून असतो या दोघांचा फरक आपण नंतर बघू. पण सध्याचा लक्षात ठेवा जेव्हा या चच्या वर्गाला य लागेल तो तालव्य वर्ण आणि जेव्हा अ लागेल तेव्हा दंत तालव्य वर्ण. आणि या दंत तालव्यलाच म्हणतात वत्स. काय म्हणतात याला? वत्स. यांचा उच्चार हा दात आणि टाळू या दोघांच्या सान्निध्यातून होतो म्हणून त्याला म्हणतात दंत तालव्य. चला म्हणा पहा आता तुम्हाला लक्षात येईल त्या जीभ आपली तिथं थोडी आळवी झालेली राहील आणि जीभ आपली त्यानंतर दाताला लागेल. पहा म्हणा च च च च च च छ नाही च च छ स ज ज झ. लक्षात येईल ना तुमच्या जीभ थोडी वर आहे आणि बाकीचा भाग दाताला लागतो. मग या दातातून आणि टाळूतून याचा उच्चार होतो म्हणून याला म्हणतात दंत तालव्य. त्यालाच वत्स असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर आहे मूर्धन्य. मूर्धन्य म्हणजे कठीण टाळू. आता म्हणा रु रु रु. साहेब जेव्हा आपण च च म्हणतो तेव्हा जीभ थोडी मागवलेली असते पण जेव्हा रु म्हणतो ना ते जीभ थोडी वर असते आणि पुढेच असते आणि त्या भागाला म्हणतात हे पा टाळूच्या मागच्या भागाला म्हणतात तालव्य आणि पुढच्या भागाला म्हणतात सॉरी पा आपल्या दाताच्या वरचा जो भाग आहे त्याला म्हणतात कठीण टाळू. आपण तशी आकृती काढल्यापेक्षा आपली स जीभ सांगते की कठीण टाळू कोणता आहे. म्हणा रु 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 रु. लक्षात येऊन झालं कुठे लागत आहे? ज्या जागाला
जिभेचा शेंडा लागत आहे तो भाग म्हणजे कठीण टाळू. म्हणा रु रु ट ठ ड ढ न ट ठ ड ढ न र श ळ र श ळ. यांचा उच्चार ज्या ठिकाणावरून होतो त्याला म्हणतात कठीण टाळू किंवा मूर्धन्य. त्यानंतर दंत्य वर्ण. काही वर्णांचा उच्चार करताना दाताचा उपयोग होतो म्हणून त्याला म्हणतात दंत्य वर्ण. म्हणा लु 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 हा स्वर. लु 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 त थ द ध न न त थ द ध न त थ द ध न. लक्षात येणार टोटल जीभेचा फोकस कुठे आहे आपल्या दातांवर. सर जेवता जेवता थोडी चूक झाली यांच्यापैकी कोणी आपल्या बोलण्यात आला तर आपली जीभ जेवता जेवता कधीतरी चिंते. तो हाच प्रकार की याच्यातला कोणीतरी येते. बरोबर आहे. त्यानंतर पुढचा ओष्ठ वर्ण. ज्या वर्णांचा उच्चार हा ओटांच्या माध्यमातून होतो त्यांना म्हणतात ओष्ठ वर्ण किंवा ओटाचा जास्तीत जास्त उपयोग होतो त्याला म्हणतात ओष्ठ वर्ण. म्हणा उ उ उ उ प फ ब भ म प फ ब भ म उ उ उ उ प फ ब भ म प फ ब भ म. पाठ नाही करायचं सहज होऊन जाते. त्यानंतर अनुनाशिक. अनुनाशिक झालेलं आपलं की ज्या वर्णांचा उच्चार करताना तोंडातील अन्य अवयवांसोबत नाकाचाही सावय घ्यावा लागते त्याला अनुनाशिक म्हणतात. म्हणा नत्र न न म नत्र न न म नत्र न न म नत्र न न म. हे पाच व्यंजन हे अनुनाशिक आहेत आणि हा अम हा जो स्वरादी आहे हा सुद्धा काय येणार आहे अनुनाशिक. म्हणजे अनुनाशिक व्यंजन पाच आणि एक स्वरादी असे एकूण अनुनाशिक वर्ण सहा. त्यानंतर आहे कंठ तालव्य. कंठ तालव्य. कंठ आणि तालव्य या दोघांच्या माध्यमातून जे वर्ण उच्चारले जातात त्याला म्हणतात कंठातले वर्ण. कंठातले वर्ण आणि टाळूतले एकत्रितरित्या. म्हणा ए ए ए हे दोन आहेत कंठ तालव्य. पुढचा तंतो कंठोष्ठ. कंठ आणि ओठ एकत्र येऊन जे तयार होतात त्यांना म्हणतात कंठोष्ठ. म्हणा ओ औ ओ औ ओ औ ओ औ. साहेब हा कंठ अ आ याच्यात अ आहे आहे. त्यानंतर माहित आहे का हा ओ आणि हा औ कसा तयार झालेला आहे. अ अधिक ई किंवा सॉरी उ किंवा उ आणि त्यानंतर हा अ आ अधिक उ किंवा उ. अरे संयुक्त वर्ण आहेत ना संयुक्त व्यंजन आहेत ना. मग पा हा कशातून वर्ण होईल कंठातून आणि हा उ उ. आता हा इथं झालेला आपला की उ उ काय हा उष्ट म्हणून तो अ अ याच्यातला हा कंठातून आणि हे उरु आहेत ना हे ओठातून. म्हणून या दोघांचा मिक्स आहेत म्हणून याला म्हणतात कंठ अधिक ओष्ठ कंठोष्ठ. कंठ अधिक ओष्ठ कंठोष्ठ. मग कंठोष्ठ किती आहेत ओ औ. त्यानंतर दंतोष्ठ दात आणि ओठ यांच्या माध्यमातून होतो उचा उच्चार उ लक्षात आलं. ही झाली आपली वर्णांची उच्चारताने. दोन मिनिटाचं नियोजन. चला वर्णांची उच्चार. ज्या वर्णांचा उच्चार करताना कंठाचा जास्तीत जास्त उपयोग होतो त्याला म्हणतात कंठ वर्ण किंवा घसा वर्ण म्हणू शकतो आपण. पाहता म्हणा अ आ क ख ग न क ख ग न ह. त्यानंतर ज्या वर्णांचा उच्चार करताना तालूचा जास्त उपयोग होतो म्हणतात त्यांना तालव्य वर्ण. आणि हा उच्चार करताना लक्षात ठेवा आपली जीभ कुठे आहे. पाहता म्हणा ई ई ई ई च च ज ज त्र त्र य य श श. त्यानंतर ज्या वर्णांचा उच्चार दात आणि टाळू या दोघांच्या माध्यमातून होतो त्यांना म्हणतात वत्स. आणि या वत्सचा उच्चार करताना पुन्हा जीभेकडे लक्ष द्या. म्हणा च स. इथं च होता इथं स. च च च ज हे झाली दंत तालव्य. त्यानंतर मूर्धन्य म्हणजे कठून टाळूतून ज्यांचा उच्चार होतो त्यांना म्हणतात मूर्धन्य. म्हणा रु रु ट ट ड ड न न र र श श ळ ळ. यांचा उच्चार हा यांचा उच्चार हा कठीण टाळूतून होतो. जिथं आपली जीभ आहे ते ठिकाण म्हणजे कठीण टाळू. त्यानंतर पुढचा दंत. ज्या वर्णांचा उच्चार करताना दाताचा उपयोग होतो त्याला म्हणतात दंत वर्ण. म्हणा लु 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 लु. साहेब दात पडतील पा बर बरोबर दातावरच जीभ जाते आपली. म्हणा लु 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 त थ थ द द न न. लक्षात येऊ लागले म्हणजे सिद्धा फुकट जिभेचं एकच टार्गेट आहे दातावर रट्टा. त्यानंतर पुढचा आहे ओष्ठ वर्ण.
ओष्ट वर्ण ज्यावर्णांचा उपयोग करताना ओष्ट म्हणजे ओठांचा उपयोग होतो त्याला म्हणतात ओष्ट वर्ण म्हणा उ उ उ प प भ भ म प प भ म अनुनासिक माहिती आहे आपल्याला त्यानंतर कंठ आणि टाळूच्या माध्यमातून ए ए होतो कंठ आणि ओष्टाच्या माध्यमातून ओ ओ होतो आणि दात आणि ओठ एकत्र आले की फक्त व व मग आता इथं थोडं कन्फ्युजन फक्त याच्यात आहे की हे जे चौबे आहेत ना हे चौघ आहेत ना हे याच्यातही आहे चचा वर्ग म्हणजे च च हे आणि हा याच्यातही आहे बाकी आपल्याला कशातच कन्फ्युजन नाही मग आता आपण हे कन्फ्युजन दूर करू पाहत लक्ष द्या इकडे आता पाहणार आपण बेसिक फरक या दोघांमधला की दंत तालव्य आणि तालव्य फक्त लक्षात ठेवा जेव्हा हा तालव्य वर्ण म्हणजे काय तालव्य वर्ण जेव्हा ई तर आहेच यांचा काही विषय नाही यश तर आहेच यांचा काही विषय नाही फक्त आपल्याला या चचा वर्ण हा चचा वर्ण यांच्यामध्ये कंपॅरिझन करायची आहे तुलना करायची आहे तालव्य वर्ण मित्र तालव्य वर्ण म्हणजे जेव्हा वर्णाला य लागून होणारा उच्चार कोणता य मग आता यांचा उच्चार हा जो च आहे हा लिल्याचा जाईल हा लिल्या असा जाईल च छ ज आणि झ पाहता हे जे आहेत ना हे लिल्या असते जातील हे लिहिल्या असं जाईल पण एक ध्यानात ठेवा हे आपल्याला उच्चार जेव्हा हे तालव्य असते तेव्हा लिहिल्या जरी असे असले तरी त्यांचा उच्चार होणार च कोणता छ त्यानंतर ज आणि त्यानंतर झ मग आता दुसरा आहे दंत तालव्य दंत तालव्य सॉरी दंत ता ल वर्ण आता पहा याचं लिहिणं ही असंच होईल पाहता लिहिणी असंच होईल काय होणार आहे च च ज आणि ज सगळ्याचं लिहिणंही असंच होईल आणि याचा उच्चारही फक्त काय लागेल याला अ म्हणजे असाच होईल असा होईल असाच होईल अ लागलेला उच्चार उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला याची उदाहरणं लक्ष द्या आणि याची उदाहरणं लक्ष द्या आता पहा शब्द आहे कांचन शब्द आहे कांचन मग आपल्याला हा काचं येणं नाही नचं येणं नाही आपल्याला पाहिजे च छ द झ या चौघांपैकी बरं याचा उच्चार ऋतिक कांचन होतो का कांचन होतो कांचन कांचन का बरं कांचन हा कारण नाही सांगलं जात कारण सांगलं जाते का नाही ते एक ध्यानात ठेवा हा विषय आहे तालव्य साहेब कांचन हा कुठेही चुकीचा विषय नाही कारण की कधी याचा चही उच्चार होतो समजा शब्द घेतला चंदनी म्हणू शकतो आणि चंदनी म्हणू शकतो पण आपण चंदनच म्हणतो काय म्हणतो आपण चंदन पाहता आता लक्ष द्या जेव्हा कोणत्याही वर्णामध्ये या च छ ज झ चा उच्चार हा य लागून होतो तेव्हा त्याला म्हणायचं तालव्य वर्ण आता हा कांचन शब्द आहे कोणता शब्द आहे कांचन हा लिहिल्या असा जातो पण याचा उच्चार होतो कान च न लक्षात घेऊन लागला तुमच्या म्हणजे लिहिला जातो असा आणि उच्चार होतो असा तर या च ला काय लागलं ऋषी य लागला मग य लागला म्हणून हा कांचन शब्द कशात येईल लक्षात आला का कशात येईल तालव्य वर्णामध्ये कशामध्ये येईल तालव्य पा आता शब्द आहे छत्री का छत्री छत्री जारे छत्री गावंडळ आहे का मस्त छत्री छत्री नाही छत्री तर हा छत्रीला काय लागला अरे काय लागला य लागला काय लागला य लागला त्यानंतर समजा शब्द आहे पाहता याच्यात बसते का याच्यात बसते हे आपण बघू पाहता शब्द आहे जय का जय जय कोल्हे आपला जय का जय जय अजय नाही अजय नाही जय मग इथं
या ज ला य लागला का अ लागला अ लागला अ लागला अ नाही लागला जय ज य असं म्हटलं आपण जय नाही म्हटलं म्हणजे या ज ला काय लागला इथं य लागला अरे जय म्हणतो आपण नाही जय काय म्हणतो आपण त्याला जय तरी आपण लिहितो असं त्यानंतर शब्द आहे हा हा कोणता चला राष्ट्रगीत चालू झालं जनगण मन हा हा जनगण नाही जनगण जनगण मग जनगण नाही जन इथं जनचा काय होणार आहे हा य लागलेला या ज ला काय लागला य लागला म्हणून हे काय येणार आहे चालव्य काय येणार आहे हे चालव्य लक्षात घेऊन राहिला तुमच्या साहेब शब्द आहे पाहता शब्द आहे याचा उच्चार काय करता आहोत चरित्र का चरित्र चरित्र का चरित्र साहेब याचा उच्चार चरित्री होते आणि याचा उच्चार चरित्री होते पण मराठी एक सभ्य लोकांची भाषा आहे मराठी एक सभ्य लोकांची भाषा आहे ठाकूर साहेब म्हणून आपण त्याचं चरित्र ठिकाणावर नाही नाही आपण जर फक्त शब्द आला फक्त शब्द आला तर ध्यानात ठेवा आपण त्याचा चांगला अर्थ घ्यायचा आपण त्याचा चांगला अर्थ घ्यायचा चरित्र का चरित्र मी गजानन चरित्र वाचले काय वाचले गजानन महाराजांचं चरित्र तर इथं चरित्र नाही चला य लावतो चरित्र करतो हा चरित्र शब्द कशामध्ये येईल अरे कशामध्ये येईल तालव्य मध्ये म्हणजे जेव्हा च छ ज झ च छ ज झ यांना काय लागलेलं आहे य लागलेला आहे तेव्हा त्याला म्हणायचं तालव्य मग एक शब्द घेतला मी झेंडू झेंडू नाही म्हणून मी झेंडू झ ला य लावतो मग म्हणतो झेंडू झकास का झकास झकास मग आता हे झालं ज्याला ज्याला य लागलेलं आहे ज्याला ज्याला य लागलेलं आहे त्याला आपण काय म्हटलं अरे बोला ना काय म्हटलं आपण मग हा शब्द सांगा बरं चंद्र का चंद्र चंद्र का चंद्र चंद्र हा सुद्धा कशात येणार आहे सर तालव्य कशात मध्ये येणार आहे कारण की त्याला अ लागत आहे का नाही लागत समजा शब्द घेतला मी झकास का झकास झकास याचा उच्चार झकास आहे का झकास आहे अरे आनंदात म्हणून झकास झका झकास झकास झ म्हणतो काय म्हणतो आपण झ तर झ म्हणतो तर हा झ ला य लागला हा सुद्धा काय होणार आहे तालव्य पण आता काही काही शब्द असे आहेत आता शब्द घेतला मी वाचा भूषण चांदोबा का चांदोबा चांदोबा मग च ला काय लागला अ किंवा आ म्हणून हा आला याच्यात हा आला याच्यात चांदोबा लक्षात आलं का चांदोबा त्यानंतर शब्द हा आहे सांगा होय गो चमचा का चमचा चमचा का चमचा चमचा का चमचा चमचा का चमचा 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 भांडखोला तुम्ही सगळे एक ध्यानात ठेवा चमचा भाजीतला असतो चमचा भाजीतला असतो चमचा भांडणातला असतो तुम्ही तो चमचा म्हणून राहिल्या मग हा चमचा आहे शुद्ध उच्चार त्याचा चमचा आहे तर चमचा काय येणार आहे हा आणि तो भांडणात असते तो चमचा हा आपल्याला मग सांगितलं मराठी हे सभ्य लोकांची भाषा आहे मग आता त्यानंतर साहेब शब्द घेतला आपण ठाकूर साहेब शब्द घेतला हा जवाई का जवाई जावाई का जवाई जावाई जावाई नाही म्हणत तो जवाई म्हणतो मग हा जावाईला काय लागला हो हा शब्द आहे जमाव शब्द आहे जमाव नाही म्हणतो जमाव पा शब्द आहे हा चाक का चाक चाक का चाक सांगा सर चाक हा चाक शब्द काय येणार आहे आपण त्याने गाडीला चाक लावले
असं म्हणतो का नाही आपण म्हणतो त्याने गाडीला चाक लावली. शब्द आहे हा सांगायचं उत्तर उच्चार जहाज का जहाज तो जहाजात चालला तो जहाजात चालला कशात चालला जहाजात. मग एक साधा विषय आहे साहेब आपल्या मनात खूप वेळा कन्फ्युजन आलेलं आहे की हे कांचन हा शब्द कांचन का नाही तर आपल्या मास्तर देवाच आहे तर ते तालव्य आणि दंत तालव्य हा तालव्य आहे म्हणून तो कांचन. त्यानंतर हा चंदन हा चंद्र लक्षात झालं तुमच्या हा सांगा चोर का चोर चोर साहेब हा तिघ येतील तालव्य तर हा चोर हा काय येणार आहे दंत तालव्य लक्षात येत आला. म्हणजे जेव्हा 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 या चौघांना य लागेल तेव्हा तालव्य जेव्हा अ लागेल तेव्हा दंत तालव्य नक्की. चला चार शब्द सांगा मला. चल भूषण पहिला सांग. हा मी उच्चार नाही करणार मी उच्चार केला झाला संपला भूषण. हा नाही शब्द वा उच्चार करायचा. झाड झाड त्यानं झाड नाही म्हटलं झाड म्हटलं असत तर तालव्य पण तो काय म्हणते झाड तर हा काय आला दंत तालव्य. चला जत्रा का जत्रा जत्रा पुन्हा हा काय आला दंत तालव्य. चला जन्म का जन्म जन्म म्हणजे हा काय आला तालव्य. चला काय येणार आहे जवन का जेवण जेवण काय येणार आहे हा तालव्य. चला ज का जग ज का जग हा दोन्ही पण जर फक्त शब्द आला तर आपण जग हा शब्द जास्त उच्चारतो का जग तर जग तर तो शब्द जग येणार काय येणार जग. पण याच्यावर व्याकरणकार म्हणतात नाही नाही हा शब्द तालवी आणि दंत तालव्य येईल हे काय ठरवील ते ही वाक्यातली परिस्थिती ठरवली. म्हणजेच आपण असं म्हणू शकत नाही की हा शब्द फक्त तालव्यचा आणि हा शब्द दंत तालव्य. पहा हे स्पेशल आहे की कांचन म्हटलं की तालव्य छत्री म्हटलं छत्रीने छत्री जोईल हे कांचन छत्री जय जन चरित्र चरित्र येऊ शकते दुसऱ्यांच्या झेंडू चंद्र जकास हे शब्द तालव्यात मान्य आहे पण कधी कधी ते दंत तालव्यही असू शकतात. म्हणजे आता काही उदाहरणं सांगतो मी तुम्हाला. आपण चरित्र शब्द घेतला चरित्र शब्द आपण वैभव कशामध्ये घेतला तालव्य तालव्य म्हणजे य लागून आपण त्याला ऐ लावू शकतो. त्याने गजानन चरित्र वाचले त्याने गजानन चरित्र वाचले याच्यातला चरित्र वाचले का चरित्र वाचले चरित्र म्हणजे हा काय झाला तालव्य. आणि एखादा वाह्यात मुलगा असला तर आपण म्हणतो त्याचे चरित्र आपण वराणी लोक ना त्याचे चरित्र ठिकाणावर नाही त्याचे चरित्र ठिकाणावर नाही. मग आता इथं हा काय आला तालव्य आला तर इथं काय आला हा दंत तालव्य आला. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की हा तालव्य आणि हा दंत तालव्य. तर एक लक्षात ठेवा हा चरित्र शब्द जर फक्त शब्द आला तर तो आपल्याला तालव्य मारा लागेल कारण की मराठी एक सभ्य लोकांची भाषा आहे. चरित्र हे वाईट शब्द आहे पण चरित्र हा चांगला शब्द आहे. तर फक्त शब्द आला वाक्य असं आलं की हा शब्द कोणत्या प्रकारात म्हणतो तर आपल्याला तालव्य मारा लागेल. पण वाक्य हे आले त्याने गजानन चरित्र वाचले तर याचं उत्तर तालव्य पण त्याचे चरित्र ठिकाणावर नाही तर हे दंत तालव्य. अरे आता समजा हा शब्द आहे तालव्य का दंत तालव्य. हा पाहता लक्ष द्या जोपर्यंत वाक्यात येत नाही तोपर्यंत याच तुम्ही सांगू शकत नाही सांगू शकत नाही. पण मग काय करतात हे जप शब्द देतात आणि ऑप्शन देतात या दोघांपैकी बाकी देतात कंठ ओष्ठ दंत मग देतात तालव्य.
तर तेव्हा उच्चार काय येणार, उत्तर काय येणार आहे तालव्य. मग कधी देतात कंठ, कंठ, दंत, ओष्ठ आणि दंत तालव्य. तर मग काय येणार आहे दंत तालव्य. पण कधी कधी देतात किंवा हे दोन्ही बरोबर आहे. पण जर वाक्य दिलं ना तर हे दोघांमध्ये बसणार नाही. लक्षात येऊन राहिला मार्का वा सर? फक्त जप आला, समजा असा शब्द आला तर तो याच्यातही बसणार, याच्यातही बसणार. पण ऑप्शन मध्ये हेच असलं तर हे उत्तर मारायचं, हेच असलं तर हे उत्तर मारायचं. दोन्ही असले तर खाली असते की ऑप्शन एक व दोन दोन्ही बरोबर, ऑप्शन दोन व तीन बरोबर, तर आपल्याला एकम दोन बरोबर मारायला लागेल. पण जर वाक्यात आला पा त्याने देवाच्या किंवा त्याने रामाच्या नावाचा जप केला, त्याने रामाच्या नावाचा जप केला का जप केला? जप जप. आणि जप आलं म्हणजे काय हो? तालव्य. लक्षात आलं का तुमच्या? तालव्य. आता एखादा आपला मित्र असते तो सायकल चालवते हरिओम, तो नालीत पडते, कुठे पडते? नालीत पडते. नालीत पडल्यानंतर आपण म्हणतो जरा जप स्वतःला, असं आपण शहरातले लोक जरा जप स्वतःला असं म्हणतो का आपण? नाही अरे जरा जप स्वतःला, सायकल हळू चालव. कसा चालव? हळू चालव. इथं त्याने रामाच्या नावाचा जप केला आणि इथं जरा जप स्वतःला, नाही जप नाही, जरा जप जप जप, जरा जपून जा, जरा जपून. म्हणजे पहा शब्द तोच आहे, वर त्याचा उच्चार काय झाला वाक्यात? जप. खालच्या वाक्यात काय झाला? जप. म्हणजे एकच शब्द कधी तालवी येऊ शकतो? दंत तालवी असू शकतो. पाहता आता हे झालं आपलं तालव्य आणि दंत तालव्याचा विषय, बरोबर आहे. मग आता पुढचा जो विषय आपला तो आहे, लक्ष द्या, थोडं रिव्हिजन. आपण काय काय पाहिलं या धड्यामध्ये? पहिला पाहिला आपण मराठी भाषेचा इतिहास थोडासा, त्यानंतर व्याकरण, त्यानंतर भाषा, त्यानंतर लिपी, त्यानंतर वर्ण. वर्णांचे तीन प्रकार, स्वर, स्वरादी आणि व्यंजन. चला बरोबर आहे. त्या स्वर, स्वरादी, व्यंजन त्यानंतर आपण पाहिला पर सवर्ण. काय पाहिला? पर सवर्ण. पर सवर्ण झाल्यानंतर आपण पाहिली बारा खडी. त्यानंतर पाहिलं आपण जुळाक्षरेडी. जुळाक्षरांमध्ये जुळाक्षरे, या जुळाक्षरांमध्ये पाहिलं आपण संयुक्त व्यंजन, जुळाक्षर, द्वित्त, अक्षर, शब्द, वाक्य, परिच्छेद, भाषा, हे पाहिलं आपण. आणि त्यानंतर आपण पाहिलं अकारविला. अकारविलेनुसार कालची मांडणी. त्यानंतर पाहिलं आपण अचे उच्चार. अरे काल पाहिलं ना अचे उच्चार, किती उच्चार आहेत? पूर्ण उच्चारित, लांबट उच्चारित आणि निवृत्त. आणि निवृत्त, निवृत्त म्हणजे ज्या शब्दामध्ये अचा उच्चार हा अपूर्ण, अस्पष्ट, कोटा कोता, निसरडा असा केला जातो त्याला निवृत्त म्हणतात. असे अचे तीन प्रकार पाहिले. हा आपला झाला पहिला धडा मित्र. कोणता धडा? पहिला धडा. आता दोन मिनिटं काही परीक्षेत आलेले प्रश्न आपण याच्यावरती याच्यावरती पाहू. सर पहिल्यापासून आता प्रश्न पहिला, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? दादोबा पांडुरंग. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते? चला मराठी भाषेचे शिवाजी, विष्णू शास्त्री चिपळूणकर. बाळ शिवाजी व्याकरण असं त्यांच्या नावात पुस्तकांचं नाव काहीतरी आहे, म्हणून शिवाजी महाराजांचं नाव त्यांच्या पुस्तकात आहे, त्यांना नाव देण्यात आलं शिवाजी, सॉरी मराठी भाषेचे शिवाजी. त्यानंतर साहेब प्रश्न आहे असिस्टंट 2012 देवनागरी लिपीमध्ये असणाऱ्या भाषा सांगा. तर तुम्हाला सांगितलेलं आहे देवनागरी लिपीमध्ये असणाऱ्या भाषा कोणत्या आहेत, तर त्या महाराष्ट्राच्या वरपासून
जेवढ्याही भाषा आहेत त्या येणार आहेत देव लागलेली नाही. साहेब एमपीएससीचा प्रश्न आहे, वाचतो मी. मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत हे पहिलं ऑप्शन. दुसरं मराठी, हिंदी, कानडी, इंग्रजी, इंग्रजीमुळे हा रद्द झाला. तिसरं आहे मराठी, तेलुगू, तेलुगू नाही. मराठी, कानडी नाही, कानडी नाही, म्हणजे ऑप्शन नंबर एकच बरोबर. त्यानंतर साहेब तलाठी धुळे 2010 प्रश्न आहे, भाषा या शब्दाची उत्पत्ती कोणत्या शब्दापासून झालेली आहे? भाषा या संस्कृत किंवा प्राकृत शब्दापासून. प्रश्न आहे असिस्टंट 2012 सॉरी 15 पर्यायी उत्तरांमधून योग्य ते पर्याय शोधा. त्यांनी दिलेलं आहे विधान, भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. कारण पहिलं कारण दिलेलं आहे भाषेच्या प्रवाहात वळणे नसतात. अरे वळणे असतात म्हणून तर ते बदलते, तर पहिलं ऑप्शन रद्द. दुसरं भाषेमध्ये बदल होत जातात. अरे हेच तर आहे आपण सांगितलं होतं ना पहिली भाषा कशी होती. सर ज्ञानेश्वर महाराजांची मराठी ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसम विद्या आत्मरूपा तशी मराठी की ज्याच्यात कुठेच काय नव्हते तर विरामचिन्ह नव्हते. त्यानंतर आपल्या तुकोबांच्या काळातली मराठी आली, भले तरी देऊ कासेचे लंगोटी ना काळाचे माती हनुकाठी. आताची मराठी आली काय मातीत मातीत ती पण चालत आहे. कशी आहे बदलत आली का नाही. पहिली संस्कृत सारखी वाटत होती आता कशी वाटते वेगळी. आणि बदल होतातच मराठीत विरामचिन्ह नव्हते. त्यानंतर मराठीमध्ये काय आले विरामचिन्ह आले. मराठीमध्ये प्रत्येकाच्यात म्हणजे असा थोडा 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 बदल हा होतो. पहिल्यांदा मराठी मोडी लिपिकली आता नेवरांग्री लिपीमध्ये देतात. म्हणजे भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते म्हणजे ती स्वतः काय होते बदलते. तर इथं दिलेलं आहे भाषेमध्ये नित्य बदल होत असतात हेच विधान आपलं बरोबर आहे. त्यानंतर पुढचं आहे भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही तर साहित्यांच्या संदर्भात ते आत्माविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. तर ते म्हणतात की भाषा फक्त संवादाचे माध्यम आहे असं आपण म्हणतो हे कमी आहे. तर आत्माविष्कार म्हणजे आपल्या मनातल्या काही गोष्टी आपण त्या भाषेच्या माध्यमातून जगासमोर मांडू शकतो बरोबर आहे ना. आणि ते शब्द कोणी आपली एखादी मन ऐकली तर कोणाच्या जीवनात बदल घडू शकतो. एखादी चांगली सुविचार ऐकला तर म्हणजे आत्माविष्काराचे सुद्धा ते एक साधन आहे. अरे बरोबर आहे ना. मग दिलेलं आहे संपूर्ण विधान बरोबर संपूर्ण विधान चूक, अर्धविधान बरोबर अर्धविधान चूक, तर संपूर्ण विधान बरोबर आहे. पाहता पुढचं आहे ESO 2016 प्राचीन काळी भारतात ब्राह्मी व खरुष्टी या दोन लिप्या प्रचारात होता. नाही 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 रक्त कोणती होती हो तर ब्राह्मी होती आणि खरुष्टी होती असं नाही. ब्राह्मी ब्रह्मदेवानं वापरली आणि खरुष्टी एक गांधारा प्रांताची होती. म्हणजे हे झालं पहिलं. तो म्हणजे चूक की बरोबर सांगा. त्यानंतर आहे खरुष्टी ही आर्य दोन मिनिट त्याचं असं म्हणणं आहे किंवा प्राचीन काळी भारतात ब्राह्मी व खरुष्टी या दोन लिप्या होत्या. अरे होत्या का नाही सॉरी साहेब होत्या सांगतो तुम्हाला. म्हटलं होतं मी की ब्रह्मदेव आपण भारतातच मानतो की पाकिस्तानवाले मानत नाही बरोबर आहे ना. मग ब्राह्मी लिपी हे भारतात होती आणि खरुष्टी गांधार प्रांतातून काही लोक कुठे आले हो इकडे बस गांधार प्रांतातून काही लोक कुठे आले भारतात आले आणि कोणत्या भागात आले हे सांगितले तुम्हाला. जम्मू काश्मीर या भागामध्ये आले होते. मग या लोकांनी ज्या लिपीचा उपयोग केला ते खरुष्टी लिपी होती. बरंच बौद्ध साहित्य सुद्धा या लिपीमध्ये आढळते. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान आहे खरुष्टी ही आर्य लिपी होती. नाही खरुष्टी आर्य लिपी अरे होती का नव्हती. हा तिसरं आहे ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्रह्मलिपी म्हणतात. तर हो साहेब दुसऱ्या विधानाच्या बद्दल संदिग्धता आहे किंवा खरुष्टी ही आर्य लिपी होती का नव्हती बरोबर आहे ना. मग जे माहीत नाही तो आपण बाजूला ठेवला आणि याच्यातलं विधान 1 आणि विधान 3 बरोबर आहे की भारतात ब्रह्मी लिपी आणि खरुष्टी लिपी होती. आणि चौथं ब्रह्मलिपीचा शोध कोणी लावला ब्रह्मदेवाने. सांगितलं होतं मी तुम्हाला की आपल्याला इथं फॅनेटिक हा विषय नाही धर्मांध हा विषय नाही दिलेला आहे परीक्षेत ESO 2016 आलेला आहे मेनमध्ये. त्यानंतर साहेब पुढचं दिलेलं आहे मराठी भाषेसंदर्भात भाषाविषयक कौशल्यांच्या आधारे साधारणपणे भाषेच्या किती पायऱ्या आहेत. पाच सांगितलेल्या आहेत. कोणतं बोलणे ऐकणे वाचणे लिहिणे आणि आकलन अशा पाच साहेब प्रश्न आहे STI 2016. त्यानंतर परीक्षेतला झालेला प्रश्न
असिस्टंट 2017 प्रश्न आहे, जोड्या लावा. भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र सांगा ना काय? व्याकरण. चला, पूर्ण अर्थाचे बोलणे, पूर्ण अर्थाचे बोलणे वाक्य. चला, ज्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो, ह्रस्व स्वर, स्पष्ट व खंतनित उच्चार अनुस्वार. बरोबर आहे. त्यानंतर पहा, भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? व्याकरण. हा आलेला एस आहे, पी एस आय 93 चा. त्यानंतर आहे, शब्दांच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो त्यास व्याकरणात काय म्हणतात? शब्दाच्या समुच्चयाने एक पूर्ण विचार व्यक्त होतो. कशाच्या समूहाने? ऋषिकेश, शब्दाच्या. तर शब्दांच्या पासून काय तयार होते? आपलं वाक्य. ऑप्शन आहे, शब्दांच्या समुच्चयाने एक पूर्ण विचार व्यक्त होतो त्याला काय म्हणतात? तर वाक्य म्हणतात. काय म्हणतात? वाक्य. आपली व्याख्या देतात का? अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य म्हणतात. तर तो काय म्हणते त्याच गोष्टीला? शब्दांच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण होतो. शब्द, तीन चार शब्द, राम गावी जातो, हे तीन शब्द आहेत, त्यांचा समुच्चय झाला तर काय झालं? वाक्य. साहेब पहा, कोणत्या परीक्षेतला सांगतो तुम्हाला, एम पी एस सी वाले सरळ खातच नाही. क्लरिकल 11 जण, ते असे जेवत नाही, ते असे जेवत पण जाते पोटातच. त्यानंतर पुढचा एक आहे, परीक्षेतले आलेले बातमी. हां, ओ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे? ओ ओ ओ अधिक उ किंवा ओ. अरे आपल्याला माहित पाहिजे ना, हा ए कसा तयार झाला? अ अधिक, अरे बोला ना, ई किंवा ई. हा ए आ, हा ई किंवा ई, हा ओ हा दिलेला आहे आणि हा औ, हा औ येणार आहे आ अधिक उ किंवा उ. सर प्रश्न आहे तो भंडारा 2009 चा, तलाठ्याचा. त्यानंतर श श स यांना काय म्हणतात? उष्मे. अरे काय म्हणतात? उष्मे. चला पुढचं आहे, ए ए ओ औ हे खालील पैकी कोणत्या प्रकारात म्हणतात? कठीण वर्ण, अनुनाशिके, संयुक्त स्वर का व्यंजने? पुन्हा ए ए ओ औ हे कोणत्या प्रकारात म्हणतात? कठीण वर्ण, अनुनाशिके, काय म्हणतात त्यानं? कठीण वर्ण, अनुनाशिके, संयुक्त स्वर का व्यंजन? अरे हे झालं ना संयुक्त स्वर. पुढचा आहे साहेब, अलीकडे मराठी भाषेतील खालीलपैकी कोणत्या वर्णांचा उच्चार नाहीसा होत चालला? लू. कोणता झाला? लू. साहेब एक रू रद्द झालेला आहे मराठ मराठीतला आधी. बरोबर आहे. हा रू रद्द झालेला आहे, आता हा लू. आणि या लू मधला एकच शब्द आता मराठीत सापडतो, क्लुप्ती. कोणता? क्लुप्ती. बाकी शब्दच राहिले नाही. त्यानंतर पुढील पैकी कठोर व्यंजन कोणते? कठोर व्यंजन म्हणजे काय प्रभू? ज्या वर्णांचा उच्चार करायला कठीण जातो त्याला कठोर व्यंजन. सांगितलं होतं मी, समजा आपण घेतला क ख ग घ न, त्यानंतर च छ झ झ आणि प्र. ठाकूर साहेब हे समजा हे घेतले आपण असे पूर्ण लिहिले, तर याच्यातले कठोर किती सांगितलेले आहेत मी? 13. साहेब हे पहिल्या रांगीतले 5 2 10. श श स, श श स पा. आता मी विचारलेला प्रश्न शांत बस. पुढील पैकी कठोर व्यंजन बोलो, पुढील पैकी कठोर व्यंजन. ऑप्शन आहे च ग न द. च च पहिले हे दुग, च छ सॉरी क क, च छ. त्यानंतर ट ठ, त थ, प प, आणि श श स हे झाले. साहेब परीक्षा आपल्या बाहेरची नाही, रेटून अभ्यास करावा. अनुस्वाराचा अर्थ काय? समोरून झालेला उच्चार, पाठीमागून नंतर झालेला उच्चार, उच्चारावर स्वरात होणारा उच्चार का उच्चारानंतर येणारा दीर्घ उच्चार? पुन्हा अनुस्वार म्हणजे काय? पहिलं समोरून झालेला उच्चार आणि नंतर होईल ना रद्द, पाठीमागून व नंतर झालेला उच्चार, हेच उत्तर आहे. त्यानंतर पहा, शवज्ञ ही काय आहे?
ऑप्शन महाप्राण अल्पप्राण जोडाक्षरे का यापैकी कोणते नाही जोडाक्षरे कोणते आहे शवन्य त्यांना असं विचारलेलं आहे शवन्य हे काय आहे सॉरी त्यांना असं विचारलेलं आहे काय आहे तर हे जोडाक्षर पण हे असं झालं तर संयुक्त व्यंजन आणि हे जर लंगडे झाले तर संयुक्त व्यंजन त्यानंतर पहा विचार उच्चार भेदानुसार यरल व हे कोणत्या प्रकारचे सूर आहे प्रश्न आहे PSI 17 यरल व उच्चार भेदानुसार कोणत्या गटात होईल यरल व ऑप्शन देऊ पहा स्वर अर्धस्वर अर्धव्यंजन का संयुक्त वर्ण अर्धस्वर यरल व यर लव त्यानंतर क च ट त प काय काय म्हणतो तो क च ट त आणि प यांच्या वर्गातील वर्णांना काय म्हणतात म्हणजे क चा वर्ग पुन्हा क फल न च च च न त्यानंतर ट ट ड न त थ ध न त्यानंतर प फल यांना काय म्हणतात तर पहा ऑप्शन देतो स्पर्श व्यंजन अंतस्थ उष्मे का मृदु व्यंजन स्पर्श व्यंजन बरं आता याच्यावर ऑप्शन दिलेलं आहे स्पर्श व्यंजन म्हणजे काय तर क ते म यांना स्पर्श व्यंजन असे म्हणतात व्याख्या सांगितलेली आहे त्यानंतर अंतस्थ म्हणजे काय तर स्पर्श व्यंजन आणि उष्मे यांच्या दरम्यान येणारे यरलव यांना अंतस्थ म्हणतात चला उष्मे म्हणजे काय ज्या वर्णांचा उच्चार करताना तोंडात उष्णता निर्माण होते त्याला उष्मे म्हणतात आणि चौथा मृदु व्यंजन मृदु व्यंजन ज्या वर्णांचा उच्चार तुलनेने सोपा होतो त्याला म्हणतात मृदु व्यंजन मृदु व्यंजन आपण सांगितलेलं आहे 21 हे सांगितलेलं आहे 21 आणि 13 कठोर चला साहेब आता आजचा घेतलेला टॉपिक च च्या वर्गातील याचा उच्चार नाही करत मी च्या वर्गातील या चौघांचा उच्चार हा दुहेरी होतो ऑप्शन म्हणजे याचा उच्चार दोन गटात होतो मग तो म्हणते ऑप्शन आहे कंठ व तालव्य ऐका हो नाही कंठात च येते का अ आणि त्यानंतर ख ख ग व न आणि ह आणि आ त्यानंतर पहा पुढचं दिलेलं ऑप्शन आहे त्यानं सॉरी मूर्धन्य व कंठ नाही तालव्य व दंत तालव्य साहेब STI 11 प्रश्न आहे सांगितलं होतं तुम्हाला की असे येतात परीक्षेत मोल्डिंग करून हा पाहता तू काय म्हणते हा पहिला शब्द आणि हा दुसरा शब्द हा पहिला शब्द आणि हा दुसरा शब्द यातील ज चा उच्चार यांच्यातील हा ज चा उच्चार हा कोणता होतो तालव्य दंत तालव्य कोणता जमाव का जमाव 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 मग अ लागला म्हणजे दंत तालव्य झालं ना साहेब दंत तालव्य असिस्टंट 2011 प्रश्न आहे साहेब त्यानंतर पहा पुढे हे जवळपास असेच प्रश्न विचारलेले आहेत प्रश्न असा आहे राम वनात जातो गावी जातो लिहिलं होतं राम वनात जातो राम वनात जातो यात एकूण मूल ध्वनी किती मूल ध्वनी किती तर आपल्याला माहित आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 हे लोक घेत बसतील वेगळा विषय आपण खटखन उत्तर मारायचं 14 किती 14 STI 2014 प्रश्न आहे त्यानंतर पहा तो म्हणते तसंच दिलेला एक प्रश्न आहे कृष्णार्पण या शब्दात किती कोणता शब्द कृष्णार्पण या शब्दात काय विचारलेला बघूया हा कृष्णार्पण या शब्दात किती वर्ण किती किंवा तो कसा तयार झालेला आहे तर येईल का पूर्ण बळू द्यायची चला रू कसा तयार झाला क अधिक ऋषीचा रू हा उकार नाही रुकार आहे त्यानंतर न हा त्यानंतर न त्यानंतर आकृ आश ना हा कृष्णार प आणि
अरे रपाचा र आहे, उच्चार करायचा आपण बरं येऊन जातो आधी कृष्णार्फ आणि हा न न अधिक झालं साहेब. हे ऑप्शन पाहून घ्या, आता खाली पाहून घ्या. असाच प्रश्न विचारलेला आहे की कृष्णार्थ याच्यात किती आहे, तर आपला हे पाहून घ्यायचं बरोबर. आपल्या तर तोंडपाडा ना आपण क दि ग्रुप श न अ ह, त्यानंतर हा अ आला म्हणजे हा उठला होऊन चालले असे एक 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 पाहा साहेब. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. धृतराष्ट्र या शब्दात किती व्यंजने आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर अमृत ध्वनी या शब्दात किती आहेत हा विचारलेला आहे. अशा प्रकारे आपले इथं पहिला धडा संपलेला आहे. त्यानंतर आपण जो काल घेतला की अट आणि अडका या शब्दातला जो विषय आहे तो इथं विचारलेला आहे. सर माहीत आहे का, आणि आता हा आपला पुढचा धडा संधी. पण आपण संधी नाही घेणार, आपण वाक्यांचे सॉरी शब्दांच्या जाती हा दुसरा धडा घेणार आहोत. मित्र आपल्या क्लासमध्ये प्रत्येक आठवड्यात आपण 5 पिरियड घेतो. असं आहे, जोपर्यंत ऑफलाईन क्लासेस चालू होत नाही तोपर्यंत आपण एका आठवड्यात 5 लेक्चर तुमच्या यूट्यूब चॅनलवर येऊन जाते. तर आता पुढचा व्हिडिओ बरोबर, आता पहिला धडा आपला संपलेला आहे आणि पुढचा धडा आहे आपला शब्दांच्या जाती. शब्दांच्या एकूण किती जाती आहे, तर कोणत्याही भाषेमध्ये 8च असतात. किती असतात? 8. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयानुयोगी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय हे आपण पुढे पाहू. या धन्यवाद.